तर पुण्यातील विखे पाटील शाळेला अब्दुल कलामांनी काही दिवसांपूर्वीच भेट दिली होती. इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्यातल्या विखे पाटील शाळेचे विद्यार्थी आणि इथल्या प्रिन्सिपॉल मॅडम आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूयात. मला सांग, APJ कलाम सर गेल्या वर्षीच आपल्या शाळेमध्ये आले होते. तुम्ही प्रत्यक्ष त्यांनी प्रश्न विचारले, त्यांनी त्याला उत्तरं दिली, कसा तो एक्सपिरियन्स होता? तो एक्सपिरियन्स अगदी छान होता. खूप सुंदर वाटलं की ते आले होते, आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला खूप असं इन्स्पायर केलं होतं की आम्ही नवीन नवीन गोष्टी कराव्या. अ सल्यूट टू द ग्रेट. Your steps have created a path to lead. Your words have become hymns we heed. Your devotion has led us to success. Your eyes emit your assuring kindness. The radiance of your heart and your pure soul reaches to each one to give them strength to hold themselves against the evil, to hold themselves against the cruel. Your assertion has made us strong. Your passion has let us come near to what we had longed. Your promises have been words of truth. Your love has been remedy for suit. The dreams India has are going to become reality because you have given our nation its solidity. Because you have given our nation its solidity, you are a boon to this holy motherland of calm. We salute you, O great Dr. APJ Abdul Kalam. आमच्या शाळेसाठी मला वाटतं सर्वात मोठा इम्पॉर्टंट क्षण होता आणि त्यांचे इंटरॅक्शन्स आमच्या स्टुडंट्सबरोबर खूप चांगले झाले आणि आमच्या सर्वांसाठी ते रोल मॉडेल असे होते. त्यांच्यासारखे असे कोणच आता आमच्याकडे नाही आहेत. तू काय सांगशील? मी म्हणेन की जेव्हा ते आले होते तेव्हा तो जो एक्सपिरियन्स होता तो जरा अद्भुत होता, कारण की ते कसे ते ज्या प्रकारने स्टुडंटशी बोलतात ते असे आमच्या कनेक्ट होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी जेव्हा आम्हाला बोला तेव्हा खूप इन्स्पायर केलं आणि आमच्या शाळेसाठी एक पोएम पण लिहिलं आय कॅन फ्लाय म्हणून. तर मग त्याच्यात पण सांगितलं की कसं तुम्ही तुमचं पोटेन्शियल वापरू शकता आणि तुम्ही लाईफमध्ये किती सक्सेस आणू शकता. व्हिडिओ जेन्सुकी कामेस अरुण मेहत्रे, झी मीडिया, विखे पाटील स्कूल, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.